आयुक्त धनराज वंजारी आपल्या सोबत आहेत. वंजारी सर, खूप खूप स्वागत आहे. आम्हाला मुख्य प्रश्न हाच आहे, सोशल मीडियावर इतके व्हायरल झालेले फोटो, त्यानंतर एवढा सगळीकडे प्रसिद्ध झालेला हा माणूस, हा नेमका विकास दुबे आहे तरी कोण? अगदी छोट्याशा एका छोट्या गँगपासून सुरुवात करणारा, तो प्रत्येक राजकीय पक्षाशी जवळीक साधणारा, हा कोण नेमका आहे विकास दुबे? विकास दुबे हा खरं तर एक फार मोठा गुंड आहे. हा लहान सहान गुंड नाही आहे. त्याचं कारण असं आहे की एका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काही वर्षापूर्वी जर हा राज्यमंत्र्याची हत्या करत असेल, त्या हत्येतून साक्षीदार मिळाले नाही म्हणून याची निर्दोष सुटका होत असेल, तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की याला राजाश्रय असलेला हा राजकीय गुंड आहे. काही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहे की ज्यावेळी यांनी 8 लोकांचं शिरकाण केलं, 8 पोलीस डीएसपीच्या रँकच्या पोलिसापासून यांनी सगळे पोलीस मारले, त्यावेळी नाकाबंदी लावण्यात आली, त्यावेळी हे सगळं कोविड चालू आहे, सगळीकडे लॉकडाऊनची सिच्युएशन आहे, अशा याच्यामध्ये हा गुंड विकास दुबे जो बीजेपी विकास विकास करते ना, तर हा खरा झालेला विकास आहे. हा विकास दुबे कसा काय यूपीतून बाहेर पडला? माझ्याकडे जी माहिती प्राप्त आहे तुला सांगतो, त्या माहितीप्रमाणे एक पोलीस अधिकारी याला सूचना देत होता की तुला अटक करण्यासाठी असे असे लोक येत आहेत. त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव पण मला माहित आहे, त्याला आता चौकशीसाठी यूपी पोलिसांनी नाटक म्हणून ताब्यात घेतलेलं आहे. असे याचे पोलिसांमध्ये लागे बांधे आहे, असे याचे राजकारणामध्ये लागे बांधे आहे, असा हा कुख्यात 60 गुन्हे आपल्या डोक्यावर असलेला आरोपी गँगस्टर 2 साथीदारासह म्हणजे लवाजम्यासह त्याच्याकडे हत्यारही असणार, हे घेऊन यूपीच्या बाहेर पडला कसा? अगदी. दुसरी महत्वाची गोष्ट, उज्जैन मध्य प्रदेशातलं महाकालचं मंदिर हे यांनी आपल्या सरेंडरचं ठिकाण कसं निवडलं? कारण मध्य प्रदेशमध्ये ही ह्या कोविड 19च्या काळामध्ये ज्यावेळी बीजेपीने संपूर्ण देशात लॉकडाऊन करायचा होता, पण मध्य प्रदेशात सरकार बदलण्यासाठी म्हणून हा कोविड थांबवला आणि सरकार बदलल्यावर तो लॉकडाऊन करण्यात आला, तर हे सरकार बीजेपीचं आहे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि तिसरं महत्वाचं, त्या ठिकाणी गेल्यानंतर हा स्वतः बोलतो की मी विकास दुबे आहे, आणि त्या मंदिराच्या जवळपास असलेले 2 पोलीस फक्त याच्यावर झडप घालतात काय, याला पकडतात काय, याच्याकडे शस्त्र असून सुद्धा हा प्रतिकार करत नाही. 8 पोलिसांचे मुर्दे पाडणारा माणूस हा साधा प्रतिकार करत नाही. पाचवी गोष्ट, त्या ठिकाणी आरामात नंतर स्पेशल फोर्स टास्क फोर्सचे पोलीस मध्य प्रदेशातले काय हजर होतात आणि मग याला धरतात काय आणि घेऊन जातात काय, आणि सगळ्या मीडियावरती न्यूज की याला अटक करण्यात आलेली आहे आणि यूपी पोलीस त्याचा मध्य प्रदेश पोलीस तपास करत आहे, त्यानंतर यूपी पोलिसांच्या हाती देणार आहे. अहो महाराज, कुठल्याही साध्या माणसाला ज्याला सर्वसाधारण सेंबड पोर जरी असेल 4th-5th वर्गातलं, त्यालाही समजेल का हा स्टेज अरेस्ट आहे, हा जाणून बुजून केलेला अरेस्ट आहे, आणि तो ह्याच्या बाबतीतच होऊ शकतो कारण हा राजकीय गुंड आहे, याला सर्व प्रकारचं आश्रय उपलब्ध आहे, राजकारणापासून तर पोलीस यंत्रणेपासून तर न्याय व्यवस्थेपासून सगळ्या प्रकारचा आश्रय याला उपलब्ध आहे. या दृष्टीनं जर आज नॅशनल चॅनलवर चर्चा होणार असेल, तर माझ्यासाठी अतिशय महत्वाचा प्रश्न एक असा आहे, मी यंत्रणेत काम केलेला अधिकारी आहे, ज्या पद्धतीनं आपल्या यंत्रणा भ्रष्ट करण्यात आल्या आणि या भ्रष्ट यंत्रणा राजकीय शक्तीच्या वेठीस बांधल्या गेल्या, त्याच्यामुळं हे सगळं अराजक चाललेलं आहे. पोलीस अधिकारी म्हणून परत एकदा मी रिपीट करतो की संपूर्ण देशातल्या माझ्या पोलीस बांधवांचं जे प्रामाणिकपणे आपल्या प्राणाची आहुती देऊन कर्तव्य बजावतात, त्या सगळ्यांचं मनोबल खच्ची करणारी ही घटना केलेली आहे. आणि हे जे पाप ज्या राजकारण्यांनी केलं, मग ते यूपीचे असो, मध्य प्रदेशचे असो, की केंद्रातले कोणी त्यांचा आशीर्वादाने झालेलं असो, या पापाची शिक्षा या समाजाला आज ना उद्या भोगावी लागेल, हे यांनी लक्षात ठेवावं.
अगदी वंजारी सर, आम्हाला आणखीही काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, पण एक ब्रेक घेतोय आपण, ब्रेक नंतर. वंजारी सर, हाच प्रश्न आहे की सर्वसामान्य नागरिकांना थोडंसं पुढे गेलं तर पोलीस अडवतायत. एक कुख्यात गँगस्टर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातोय, पण तरीही त्याला कोणी ओळखत नाहीये. हे सगळं जर पाहिलं तर हे किती किती मोठं परिणाम करणारं आहे, आणि मुख्य म्हणजे आता याच्या अटकेनंतर काय महत्त्वाचे परिणाम होऊ शकतात. केतकी, तू अगदी बरोबर बोललीस की सर्वसाधारण माणसांची काय परिस्थिती आहे. आज साधं लॉकडाऊन मध्ये एखादा एरिया कॅन्टोनमेंट मधला असेल तर माणूस एका एरियातून दुसऱ्या एरियामध्ये जाऊ शकत नाही, इतकं पोलीस सगळे देशातलं सतर्क होऊन नाकाबंदी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात. हा गुंड कोणाचीही पर्वा न करता यूपीतून बाहेर कसा पडला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या पद्धतीनं हा ड्रामा, आता जे मुल्ला बोलत होते आपल्याशी, आपले संवाददाता, त्यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे जसं ते म्हणाले की हा ड्रामा आहे, आणि खरोखरच हा ड्रामा आहे. आता सर्वसाधारण माणसाच्या मनात असा विचार पडतो की अरे, एवढा मोठा कुख्यात गुंड, याचे राजकीय लागे बांधे आहे, किंबहुना हा राजकीय शक्तीनीच हायर केलेला त्यांचाच गुंड असल्यासारखा आहे, किंबहुना एवढं जर मोठं शिरकाण पोलिसांचं झालं असतं जिथे एक डेप्युटी कमिशनर रँकचा पोलीस अधिकारी मारला जातो. आणि एक लक्षात घे की 8 पोलिसांचे जे मुर्दे यांनी पाडले, तर प्रत्येकाला ज्या गोळ्या लागलेल्या आहेत ना, त्या गोळ्या त्यांच्या मस्तकात लागलेत नाही, डोक्यावर लागलेल्या आहेत. जेव्हा डोक्यात गोळी लागून आपण एखाद्या माणसाला मारतो, तेव्हा त्याच्या मारण्याची आपली दुर्दम्य इच्छा अगदी पक्की झालेली असते की याला मारायचंच आहे, हे खून आहे. अशा पद्धतीनं करणाऱ्या माणसाला खरं तर खूप मोठा दहशतवादी असा संबोधून त्याला हे दिलं पाहिजे होतं. हा कसला विकास दुबे आहे हे तरी समजून घ्यायला पाहिजे होतं. आणि तो तिकडे झाल्यानंतर मध्य प्रदेशच त्याने का निवडलं, त्याचंही कारण अगदी सरळ आहे. आणि त्या ठिकाणी तो स्वतःचा परिचय देतो आणि अटक करून घेतो स्वतःला, हे सगळं नाट्य आहे. तू जसं विचारलं की आता पुढे काय, तर जे पुढे मी तर म्हणेल, यांनी एका राज्यमंत्र्याचा पोलीस ठाण्यामध्ये घुसून ज्या पद्धतीने खून केला आणि त्या प्रकरणातून हा निर्दोष सुटला, दुसऱ्या एका प्रकरणामध्ये याला जन्मठेपेची शिक्षा झाली, म्हणजे ह्या कन्व्हिक्टेड क्रिमिनल आहे. आता पुढे हे प्रकरण यूपी पोलिसांकडे गेल्यावर याच्यामधले किती साक्षीदार टिकतात, जसं मी तुला सांगितलं, मला त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव माहीत आहे की ज्यांनी ही पोलीस पार्टी याला पकडायला गेली होती, ज्यांचे एन्काउंटरमध्ये शिरकाण झालं, त्या पोलीस अधिकाऱ्यांनी याला ती खबर दिली होती. याचे पोलिसांमध्ये लागेबांधे किती आहे, किती साक्षीदार उद्या याच्या विरुद्ध कोर्टामध्ये उभे राहून खऱ्या अर्थाने साक्ष देऊ शकतील, न्याय यंत्रणा कितपत आपल्या मूल्यांवर स्थिर आहे याचाही कस लागणार आहे. पण यूपीचं हे मॉडेल देशासाठी, संपूर्ण संविधानिक लोकशाहीसाठी अतिशय भयानक असं गंभीर असं मॉड्यूल आहे. आणि या मॉड्यूलची गंभीरता सर्वसाधारण माणसाच्या दृष्टिकोनातून जर बघितली तर मला असं वाटतं की हे अराजकमय सिच्युएशन आहे. आणि या अराजकमय सिच्युएशनचा विचार जितका समाजातल्या तज्ज्ञ लोकांनी, पब्लिक इंटेलेक्च्युअल्सनी, जे स्वतःला बुद्धिजीवी समजतात, जे स्वतःला कायद्याचे पायिक समजतात, त्यांनीही करायला पाहिजे. आणि परमेश्वर करो आपल्या राजकीय शक्तींना देवाने सद्बुद्धी द्यावी आणि कुठेतरी समाजाभिमुख राजकारण व्हावं, व्यक्तिभिमुख होऊ नये, एवढंच मी सरतेसोटी सांगू शकतो. अगदी वंजारी सर, खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत. खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.